नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसचे नेते नरेश बर्वे यांनी रामटेक लोकसभेवर दावेदारी पेश केली. त्यांच्या नावाला काही जणांनी समर्थन दर्शविले तर तक्षशिला वाघमारे यांच्यासह काहींनी रामटेक लोकसभा आपली दावेदारी सांगितली. किशोर गजभिये यांनी मात्र या संदर्भात मौन साधले. नरेश बर्वे पूर्वी शिवसैनिक होते व त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले व अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा दर्शवला. रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची पकड मजबूत आहे व जनतेचे पसंतीचे आहे. असं आहे की मी माझ्या राजकीय जीवनाचा 35 वर्ष मी राजकारणात मला झालेले आहे आणि माझं राजकीय जे जन्म आहे ते शिवसेनेमधून जन्म झालेला आहे. मी शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख होतो, शहर प्रमुख होतो, तालुका प्रमुख होतो, जिल्हा उपाध्यक्ष राहिलो आणि रामटेक विधानसभेचा मी समन्वयक राहिलो. त्यानंतर मी शिवसेनेमध्ये फार चळवळी आम्ही घडवल्या, मोठे मोठे आंदोलन केले. मी शिवसेनेमध्ये जिल्हा परिषद लढली, क्वचित मताने मी हारलो तरी सुद्धा मी सातत्याने संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार मेहनत घेतली. 2007 मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये सुद्धा मला फार मान सन्मान मिळाला. काँग्रेसला त्या परिसरामध्ये वाढवण्यामध्ये मी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ मला मिळालं. माझ्या घरी जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळालं. मला जिल्ह्याचं जिल्हा उपाध्यक्ष पद मिळालं. 2016 मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून मी निवडून आलो. अतिशय वाईट अवस्था होती. आमच्याकडे कुठेही शक्तिबळ नसून सुद्धा माझं प्रत्येक पक्षांशी चांगले सलोख्याचे संबंध असल्यामुळे मला भारतीय जनता पक्षाचे मत मिळाले आणि मी जिल्हा नियोजन समितीमध्ये निवडून आलो. 2 मी नगर परिषदमध्ये निवडून आलो आहे. मी इंटक एरिया अध्यक्ष आहे. ट्रेड युनियनमध्ये सुद्धा मी काम करतो आहे. मी माझी 2011 पासून एम्ब्युलन्स सेवा 24 तास सुरू आहे. अनेक कार्यक्रम मी घेत असतो. आरोग्य शिबिर असो, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप, गरीब लोकांना मदत करणे, कोविडमध्ये जी मेहनत आम्ही घेतलेली आहे, जी मेहनत माझ्या टीमने घेतलेली आहे, मला वाटत नाही की आमच्या परिसरामध्ये इतकी मेहनत कोणी घेतली असेल. ज्या कन्हानमध्ये जी ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायत मध्ये मागच्या 20 वर्षात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मी आले निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये बहुमताने माझा सरपंच बसवला. लगेचच्या कांद्रे गावामध्ये सुद्धा मागच्या 15 वर्षापासून जी मोठी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत अजूनही सरपंच आमचा आहे. आता ती नगरपंचायत झालेली आहे. आणि कन्हानमध्ये सुद्धा 2015 जेव्हा नगर परिषद झाली तेव्हा सुद्धा मी निवडणूक लढलो आहे. त्यानंतर 2019-20 निवडणूक झाली तिथे माझे 8 लोक निवडून आलेले आहे. सातत्याने मी पक्षाचं काम करतो आहे आणि माझे सर्व पक्षांशी अतिशय जवळचे संबंध आहे. शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो आज की रिपब्लिकन पार्टी असो, सर्वशी माझे संबंध अतिशय सलोख्याचे आहे आणि ज्याच्यामुळे मला सर्व लोक प्रेमाने माझ्याशी वागतात, माझ्यावर प्रेम करतात. आणि मी म्हणूनच ही उमेदवारी आज नव्हे तर याच्या आधी सुद्धा मी 2009 मागितलेली आहे, 2014 मागितलेली आहे, 2000
आता 19 उमेदवारी मागितलेली आहे, पण हा अतिशय एक चांगलं वातावरण काँग्रेस करीत आहे आणि महाविकास आघाडीला ही सीट मिळावी या दृष्टिकोनातून एक प्रबल दावेदारी मी मागितलेली आहे आणि निश्चितपणे पक्षश्रेष्ठी सन्माननीय राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, खरगे साहेब, सन्माननीय आमचे नेते मुकुल वासनिकजी, सन्माननीय नेते आमचे सुनील केदारजी, सन्माननीय नेते आमचे राधानंद मुडे साहेब याच्यावरती गंभीरतेने विचार करतील आणि एक चांगला कार्यकर्ता जो खरोखर पक्षाचा सिपाही म्हणून काम करतोय अशाच लोकांची ती निवड करतील मला ठाम विश्वास आहे. आणि जर ही उमेदवारी मला मिळाली तर निश्चितपणे सर्व पक्षाचे लोक मला मदत करतील हा सुद्धा मला ठाम विश्वास आहे. काँग्रेसच्या अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा तिथे दावेदारी केलेली आहे, पण तुम्ही सुद्धा आणि तुमच्या मिसेस सुद्धा केलेली आहे, मतदारांच्या मनामध्ये तुम्ही या. माझी मिसेस आहे ती माझी सून आहे, माझी सून आहे ती माझी माझी सून आहे. माझ्या सुनेने सुद्धा उमेदवारी मागितली आहे कारण ती माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आणि तिने सुद्धा ती सीट मागितली आहे. पक्ष ज्याला फायनल करेल, आम्हा सर्वांचं कर्तव्य म्हणतं की हा उमेदवार कसा निवडायचा, हा खासदार आम्हाला कसा बनवायचा, पक्षाचा जो आदेश आहे निश्चितपणे सन्माननीय राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, सन्माननीय खरगे साहेब, सन्माननीय उपवासी साहेब, केदार साहेब, मुडे साहेब हे जे आम्हाला आदेश देतील आम्ही निश्चितपणे भरघोस प्रयत्न करू. जो कोणी उमेदवार मला पक्षांतिकीट दिली तरी आणि नाही दिली तरी सुद्धा आम्ही हा विजय जिगा खेचून आणण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. पण असं वाटत नाही का की तुम्ही आणि तू जे आहात त्या भागामध्ये अनेक वर्षापासून काम करतात, अशा वेळेस एखाद्या उमेदवाराला देऊन पक्ष कुठेतरी आपलंच संघटन मागे आणतो किंवा आपली उमेदवारी त्यामुळे मागील असं वाटणार नाही? प्रत्येक माणसाला आपला अधिकार अधिकार आहे, जो त्यांनी ते आपला अधिकार अधिकाराने त्यांना मागणं गरजेचं आहे. पण पक्षश्रेष्ठीने हे समजते की ही तिकीट कोणाला द्यायची, कोण जिंकू शकतो ते ठरवणं आमच्या हातात नाही आहे. आमच्या आम्ही ते ठरवू शकत नाही. जर त्यांना कॅपेबल वाटेल की नरेश भरे ही उमेदवार जिंकू शकतो तर निश्चितपणे ती माझ्या कोट्यात येईल, माझ्या याच्यात पक्षात येईल आणि ती मला मिळेल. पण पक्ष ज्या कोणाला उमेदवार देईल निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे जिद्दीने आम्ही ते विजय खेचून आणू. शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत तुमच्या उमेदवारीमुळे ते पॉझिटिव्ह आहेत असं पद्धतीचं बोललं जात आहे? निश्चितपणे हे अगदी आपण बरोबर बोलताय की मी जुना शिवसैनिक आहे, शिवसेनेमध्ये बऱ्याच वर्ष मी राबलेलो आहे, अनेक आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून मी केलेले आहे, मोठे मोठे आंदोलन केलेले आहे. अजूनही शिवसेनेत जे आंदोलन केले ते केसेस अजूनपर्यंत माझ्यावरती पेंडिंग आहे, मी ते खटले अजून आमचे सुरू आहे. आणि शिवसेनेशी माझं अतिशय जवळचं नातं असल्यामुळे जिल्ह्याची संपूर्ण शिवसेना मला खूप प्रेम करते. आणि महाविकास आघाडीमध्ये जर शिवसेनेनं जर विचार केला, सन्माननीय उद्धव साहेबांनी जर विचार केला तर निश्चितपणे मी महाविकास आघाडीचा शिपाई म्हणून जर मला त्यांनी उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी ते सुद्धा लढायला तयार आहे. तुम्ही या संदर्भामध्ये मुंबईमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? जर मला असा तिकडनं मेसेज आला तर निश्चितपणे मी जाऊन भेट घेईल. पण त्याआधी मी ज्या पक्षात आहे, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे सन्माननीय माझे मुकुल वासनिक साहेब यांच्याशी भेट घेईल. दिल्लीमध्ये माझे वरिष्ठ जे नेते मंडळी मी त्यांच्याशी भेट घेईल. सन्माननीय आमचे केदार साहेब, मुडक साहेब आहे यांच्याशी संपर्क साधून मी पुढे निश्चितपणे या सर्व गोष्टीकडे माझे मागणी करणार आहे.